शब्दची गौरव पूजा करू शब्दची अमुचा जीवाची जीवन शब्दे वाटू धन जन लोका प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान तो करुणी बुद्धिमती दे आराध्य मूरेश्वरा
चिंता क्लेश दारिद्र्य दुख देशांतरा पाठवी हे रंभागणनायक नमोस्तुते व्यास विशाल भक्ते लारविंदायत पुत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप शरण शरण जी हनुमंता तुमा आलो रामदूता काय भक्ति चात्या वाटा मोज दावा व्यास भटा समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगन निहित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कुंज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि अलं कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्पुरदि प्रदेशं विदिन्द्रादि देवैः सदा स्तूयमानं समाधिस्तु मूर्तिं भजे ज्ञानदेवं नागनाथ घाटवर्ती ब्रह्मा सबेसी रेड़ा बोल बिना श्री ज्ञानेश्वरा श्री ज्ञानेश्वरा सूक्ष्म शक्ति स्वरूपे संचार केला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई ओ नमो त्रिभुवन पावन विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिम्न पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधिगृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः जिते ज्ञान विज्ञान संजीव होति जिथे योग विद्येश सामर्थ्य जिथे मानवाला मिले मोक्ष गाता पूजा पाई ऋषि सदा नम्र माता नवे फूल अश्वत्थ रुक्षा साले जिथे गीत गोवी सवे वेद धारे तुझा शब्द शब्दा
सायुज नाता तुझा पायी ऋषि सदा नम्र माता तुझा मंदिरी आर्त जीवा सुतृप्ति तुझा दर्शनी स्वानंद गीति मस्तक हे पाया भैया बाल करी शब्दाची शस्त्रे यत्न करू शब्दची आमुचा जीवाची जीवन शब्दे वाटू धन जन लोका सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबर आहे. ज्या श्री तुकोबरांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट, विश्ववंदे जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज, श्री महाराजांचा तीन चरणाचा आपल्या घरचं वैभवशाली धन काय आहे त्या धनाची माहिती आणि त्या धनाचा विनियोग सांगणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल थाकाशेत अवकाश या अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा वेळेच्या मर्यादेमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. मला असं वाटतं भू घातलेला भक्ती महोत्सव कुठल्या निमित्तानं आहे. माझ्यासमोर बसलेल्यांपैकी सगळ्यांना त्या संदर्भात श्रुत आहे, माहिती आहे. अधिक वेळ विस्तारात घालवणं उचित नाही. आपल्या या वाहेगाव गावामध्ये छोट्याशा गावाने केलेला हा भव्यदिव्य नाम महोत्सव आहे आणि या नाम महोत्सवामध्ये माझ्यासारख्या मुक्ताई फळावरच्या एका सामान्य सेवकाकडे आलेली याची ही कीर्तनाची सेवा आहे. या यज्ञामध्ये आहुती टाकण्याचं मिळालेलं आपल्याला हे सगळ्यांना सद्भाग्य आणि ती एका पर्व काळाच्या निमित्ताने दत्तजयंतीचा पर्व आहे आणि दुग्ध शर्कर आयोग सनातन वैदिक परंपरेच्या दृष्टीनं सनातन वैदिक परंपरेच्या दिनदर्शिकेमध्ये सगळ्या जिव्हाळ्याचा आपुलकीचा या भारतवर्षात सुवर्ण अक्षरात कोरून ठेवावा इतका सुंदर दिवस आहे तो म्हणजे गीता जयंतीचा. की ज्या दिवशी गोड तुमच्या माझ्या कैवाराचं तत्वज्ञान जन्माला आलं ते तत्वज्ञान जन्माला घालण्याकरता जो दिवस परमात्म्याने जी काल जी तिथी परमात्म्याने योजली ती गीता जयंती उद्या आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संकल्पित वेळेत या अभंगाचं काहीस चिंतन करण्याचा वेळेच्या मर्यादेमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. इथं या वाहेगाव गावामध्ये संपन्न होत असलेला या नाम महोत्सवात यंदाच्या या तरुणांनी केलेलं हे विशेष नियोजन, त्यामध्ये सप्ताह कमिटी, संपूर्ण गावकरी, दत्तमंदिर वाहेगाव, इथल्या हरिनाम सप्ताहाची कमिटी आणि भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी त्या आयोजकांच्या ज्ञात अज्ञात महानुभाव सगळ्या श्रोतृवर्गाच्या चरणी प्रणाम करतो. सगळी महाराष्ट्रातली दिग्गज गाणारी वाजवणारी माणसे इथे उपस्थित आहेत. दोन महाराष्ट्रातले गोड पखावत सेवक इथे उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज बागल आहेत, श्रद्धे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज बागल आळंदीकर आहेत. या दोघींच्या चरणी प्रणाम करतो. ज्यांच्याकडून कीर्तनाचा श्री गणेशा झाला असे आदरणीय आपल्या परिसराचं वैभव हरिभक्त परायण रोहिदास महाराज जगदाळे आहेत. आदरणीय ज्यांची पहिली चाल झाली असे श्रद्धेय हरिभक्त परायण काशीनाथ महाराज वाडणे आहेत. आदरणीय हरिभक्त परायण त्यांची नगर भागात जास्त भेट होते पण नाशिक जिल्ह्यात सुद्धा ज्यांच्या भेटी आता होत आहेत अशा आदरणीय शिवाजी महाराज यमगर आहेत. सगळ्यांच्या चरणी मोठ्या अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. बरीचशी महाराज मंडळी इथं कीर्तनाला उपस्थित आहे याची मला जाणीव आहे. फक्त सगळ्यांची नावं घेणं वेळेच्या मर्यादेत शक्य नाही. मोठी मोठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहे. त्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि माझ्या चिंतनाकडे येतो. विठ्ठल विठ्ठल. खूप चांगला योग आहे की
दत्त जयंतीचंही निमित्त आहे आणि गीता जयंतीचं सुद्धा निमित्त आहे. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक तिथीला प्रत्येक वाराला महत्व आहे. प्रत्येक तिथीला आपल्याकडे सणावळे आहेत, वार आहेत. प्रत्येक तिथी प्रतिपदेपासून शेवटच्या तिथीपर्यंत आपल्याकडे सण आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे, अगदी प्रतिपदेला सण पाहिला तरी बलिप्रतिपदेपासून शेवटपर्यंत आपल्याला सण पाहता येतील. याचा अर्थ असा आहे, प्रत्येक तिथीला प्राधान्य देणारी आपली संस्कृती, प्रत्येक वाराला प्राधान्य देणारी आपली संस्कृती आहे. म्हणून तर संतांनी सगळ्या वाराचे अभंग सुद्धा केलेले. बलिप्रतिपदा द्वितीयेला भाऊ बीज, अक्षय गणेश वसंत नाथ रथ जन्मा श्रीराम विजया आषाढी कार्तिकी वसु धन अनंत दत्त पौर्णिमा गुरु पौर्णिमा दत्त पौर्णिमा. अहो प्रत्येक तिथीला नवे नवे अमावस्येच्या दिवशी सुद्धा धनाची पूजा करण्याची आपल्यात पद्धत आहे, प्रघात आहे. याचा अर्थ हरीची या दासा हरिदाही दिशा. कुठली दिशा अपवित्र नाही, कुठला काल अपवित्र नाही. माणूस आळवा गेला तर काम होईल. म्हणजे शकुन शास्त्राचा विचार जर केला तर ते असं म्हणतं, मांजर आळू गेली तर काम होणार नाही. मी सांगतो एकदा मांजर आळू गेली तर काम होईल. जगात काही काही माणसं असे आहेत त्यांची बुद्धी इतकी विचित्र दिशेला वाहते, ती आळवी गेली तर काम होत नाही. का? कारण त्याच्या चांगुलपणा काही शिल्लकच राहिलेला नाही. जगामध्ये आपण जे जे चांगलं स्वीकारू, जे जे चांगलं घेऊन पुढे चालू, त्यावर आपलं जीवन ठरत असत. आद्यगुरु शंकराचार्य असं बोलतात, शंकरदादा, अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम आयोग्य पुरुषो नास्ती नियोजस्तत्र दुर्लभा. किती गोड वचन आहे आचार्यांचं बघा. ते असं म्हणतात, या जगतामध्ये अमंत्रम अक्षरम नास्ती आपला विषय सुद्धा तो आहे. एक अक्षर असं नाही ज्यामध्ये मंत्र दडलेला नाही. एक झाडाचं मूळ असं नाही ज्यामध्ये औषधी दडलेली नाही. या जगतातला एक माणूस असा नाही की तो बिनकामाचा असेल. फक्त नियोजस तत्र दुर्लभा, त्यानं आपल्या आयुष्याचं योग्य नियोजन केलेलं असावं एवढाच प्रघात आहे. हल्ली माणसं आयुष्याचं नियोजनच चुकलेली दिसत आहे. आपल्याला वाटतं आपण हवं ते सगळं मिळवतोय, पण आपल्याला काही मिळतंय असं मला तरी वाटत नाही. अवघ्या गीता जयंतीचा उद्याचा दिवस आहे. बहुधा कीर्तनाला बसलेल्या लोकांना गीता जयंतीचा काय व्रत आहे, काय धर्म आहे, काय त्या गीतेचे आपल्यावर संस्कार आहे हे सुद्धा माहिती नाही. आजही वाहेगावकर या अंतकरणातला कामरूपी दुःशासन बाजूला सारायचं असेल तर विशाल महाराज खोलीचे शब्द उपयोगाला येत नाही बुवा, त्याच्याकरता गीता मावली पाहिजे. अरे देवालयामध्ये न्यायालयामध्ये एकमेव ग्रंथ शोभून दिसतो हिंदुस्थानात, त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता. देवालयातही तिची पूजा आहे आणि न्यायालयातही तिची पूजा आहे. जाने क्या जा तू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में. जाने क्या जा तू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में. चुक चुक जुड़ा हुआ झुकी झुकी
भगवान श्रीकृष्णाने सांगितली कोणाला? अर्जुनाला. ऐका जरा नीट. खरं तर अर्जुनाला सांगितलेला गीतेचा आणि आपला काय संबंध होता? तर अशी थाप टाकत चला म्हणजे जरा वातावरण तयार होईल. गीतेचा आणि आपला अर्थार्थी काही संबंध नाही. सांगितले अर्जुनाला आली आपल्याकडे, पण ज्ञानोबराने तोंड भरून कौतुक केलं अर्जुनाचं. वत्साचे निवरसे दुबते होय घर देशे, झाले पांडवांचे निमिसे जगदूत धरून. उपकार आहे माझ्यावर. आज इथं कीर्तनाला जेवढी माणसं बसलेली आहे ना, ही गीता माऊलीची उपकार आहे महाराज. मी 2 मिनिटं तुम्हाला त्या जगात घेऊन जातो. कुठल्या जगात? ऐका कसं जग आहे. जिथं कुठलेही ग्रंथ नाही, कुठलंही तत्वज्ञान नाही, पुराण नाही, गाथा नाही, ज्ञानेश्वरी नाही, अमृता अनुभव नाही, चांगदेव 65 नाही, हरिपाठ नाही. हरिपाठ नाही म्हणजे ताल नाही, ताल नाही म्हणजे पखावज नाही, पखावज नाही म्हणजे विना नाही, विना नाही म्हणजे भजन नाही. असं एक जग आहे. आपला जन्म झाला पण कुठलेच अक्षर ब्रह्माचं दिव्य ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं नाही. जगू शकतो आपण? नाही जगू शकत. कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने थोडासा अंगीभूत होऊन अंतर्मनात शिरून या गोष्टीचा विचार करा. भगवान परमात्म्याने आपल्यावर अनन्य साधारण उपकार केलेले की हे ब्रह्मज्ञान, हे तत्वज्ञान अर्जुनाच्या निमित्तानं तुमच्या माझ्या जवळ आलेलं आहे. अहो गीता माऊली आहे म्हणून जग व्यवस्थित चाललं तरी, आता जग चाललं नसतं मला. गाथा आहे म्हणूनही जग चाललं तरी. तुकोबर म्हटले, आम्ही आयुष्यात काय गोळा केलं असेल तर गीता माऊलीच्या आधारावर, पुराणाच्या आधारावर, शास्त्राच्या वेदाच्या आधारावर आम्ही धन गोळा केलं. आणि ते धन आहे आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने. आम्ही शब्दाचं धन गोळा केलं. कीर्तनात बसलेल्या प्रत्येक माणसाला या धनाची ओढ लागावी एवढ्याकरता मी या भंगाचं चिंतन करतोय. खरं तर ज्ञानेश्वरीच्या शब्दाची, गाथेच्या शब्दाची आपल्याला ओढ लागली पाहिजे. आपल्या घरी ते धन साठवण्याची वृत्ती आपली तयार झाली पाहिजे. आयुष्यात प्रत्येकाला धन मिळवावं वाटतं, प्रत्येकाला मिळवावं वाटतं, पण सगळ्यांचे प्रयत्न जिथं धन मिळत नाही तिथं धन मिळवण्याकरता चालले. आपल्याला असं वाटतं हा प्रपंच आपल्याला धनवान बनवेल. तुमच्या माझ्या डोक्यातली श्रीमंतीची धनवाची व्याख्या अशी आहे, ज्याचे खूप मोठे बंगले, खूप मोठ्या गाड्या, भरपूर मोठं पद, मानणारी माणसं, खूप गर्दी, लवाजमा, ताफा, याला माणसं धनवान समजतात. ही धनवानाची व्याख्या नाहीये. अशा धनवानाला जाळायला सुद्धा कोणी सापडत नाही. शेवटी जीते बाप को रोटी ना दे वो तो मरे बात पचताए. जीते बाप को रोटी ना दे वे बाप मरे पचतयो, रामा बाप मरे पचतयो. मुट्ठी भर चावल घर पर फेंकी बाप को कौवा मारायो. अडाडी दुनिया भजन बिरा जीते बाप को रोटी ना दे वो तो मरे बाद पचता है. मुठ भर चावल धाबे पर जोक कर कवे को बाप बने. जिवंतपणात बापाला बाप न म्हणणारी टोळी. आपल्या दारावर दशक्रियेला नदीवर गर्दी होते म्हणून मेल्यावर कावळ्याला बाप म्हणणारे अवलादी आपल्या संस्कृतीचे. त्यांना शास्त्राची किंमत नाही. जगाच्या लाजीनं माणसं शास्त्राचा वापर करतात. नाही तर प्रापंचिक स्थितीमधलं धन गोळा करण्यात लोकांचा कालावधी खर्च होतोय. जिथं शब्दाचं धन नाही तिथं व्यावहारिक धन मजा देत नाही. तुम्हाला असं वाटतं का हो पारमार्थिक धनापेक्षा व्यावहारिक धन श्रेष्ठ आहे? अहो पारमार्थिक धन आणि व्यावहारिक धन कशाला म्हणतात? सुंब म्हणजे नारळाची दोरी, सुंबाचा करदोडा, रकट्याची लंगोटी, नामा वाळवंटी, कथाकरी. नामदेव महाराजांच्या कमरेला नारळाच्या दोरीचा करदोडा आहे आणि रकट्याचं लंगोट आहे. ही व्यावहारिक श्रीमंती आहे, काहीच नाही घरी. पण पारमार्थिक श्रीमंतीचा विचार जर केला तर जगाचा मालक देह भाव विसरून कीर्तनात नाचत होता. ही श्रीमंती नामदेवांनी आपल्या आयुष्यात गोळा केलेली होती. मला असं वाटतं तुम्हाला जर काही धन गोळा करायचं असेल, आयुष्यामध्ये काही कमवायचं असेल तर काय गोळा करावं आणि काय कमवावं
हे शिकवण्याकरता तुकोबऱ्यांनी हे शब्द आपल्याकरता खर्च केले असतील. कारण संतांचे शब्द हे निघतात त्यांच्या निमित्ताने, पण समोर दृष्टिकोन असतो आपला. श्रीराम प्रभू वनवासामध्ये आहेत आणि ते वाटेवरून आल्यानंतर म्हणतात खूप काटे रस्त्यात, ती वाट स्वच्छ करा. केवटानं विचारलं, प्रभू आता ती वाट कशाला स्वच्छ करता, तुम्ही तर त्या वाटेवरून आलेले. वाट जर साफ करायची असेल, स्वच्छ करायची असेल, तर पुढची करावी लागेल. श्रीराम प्रभूंनी दिलेलं उत्तर आहे, केवटा वाट मागची साफ कर, स्वच्छ कर. त्याचं कारण आहे, मला सवय रे काट्याहून चालल्याची, पण माझा भरत ज्या वेळेला या वाटेवरून येईल त्याला या काट्याचा स्पर्श सहन होणार नाही. मोठ्याचं हृदय मोठं असतं, मला जे सहन झालं ते इतरांना सहन होणार नाही. तुकोबारे म्हटले, जे आम्ही लोकांना दुःख भोगताना पाहलं ते तुम्हाला सहन होणार नाही, म्हणून तुम्ही धन गोळा करा. संतांनी मिळवलेलं धन माणसाला जगणं शिकवतं. खोट्या व्यवहारात, खोट्या प्रपंचात काय धनाची अभिलाषा करायची, हे झालं नाही. तू म्हणाल संसार झाला नाही, मग तरी दुःख कसं देतो? न झालेल्या गोष्टी दुःख देऊ शकतात. मुंबईला 10x10 घर आहे, 10x10 खोली, इकडून गॅस, तिकडून कपाट, तिकडून छोटस किचन, इकडून टॉयलेट, इकडून बाथरूम, संपलं घर. मुंबईचे घर असेच आहेत, साडीमधले. पती पत्नी पडलेले आहेत बेडवरती, सायंकाळची वेळ आहे, नवरा बिचारा थकून घरी आलाय, बेडवरच जेवलाय, पडलेले तर दोघांच्या चर्चा चालू आहे. बायको म्हणते, काय आपला प्रपंच आहे फाटका, उद्या आपल्याला मुलगा झाला त्या पोराला झोपायला आपल्या घरात जागा नाही. मालक म्हटलं, बघ आता चालू ऑफिसचं टेन्शन माझ्या डोक्यात, बोलू नको. नवरा थोडासा पलीकडे सरकला, बघ म्हणे, मध्ये पोरग, तिकडून तू, इकडून मी, आरामात आपला प्रपंच पूर्ण होईल. बायको म्हणे, समजा जुडं झालं, मग आशा संपली तिची, तिला बाई कशी म्हणावी हो. अजून मालक तिकडे सरकला, बघ दोन मध्ये तिकडून तू, इकडून मी, झाला प्रपंच. ती बाई म्हणे, समजा तुम्हाला काही निवडणूक लढवायची का, दोन मुलं झाल्यावर मुलगी झाली, मग हा अजून तिकडे सरकला, कमरेचा हाड मोडून घेतलं. साधा प्रश्न आहे अगदी, कमरेचं हाड मोडलं हे झालेल्या पोरानं की न झालेलं? बोला बोला. न झालेले जर कमरेचे हाड मोडू शकता वाहेगावकर, झालेले न झालेली गोष्ट सुद्धा माणसाला त्रास देते. अनेक भूमिका, एक तर प्रपंच न झालेला आहे दुःख देतो, जे झालंय ते धन सुख देतंय, जे झालंय घडलंय सत्य आहे त्यातलं धन आनंद देतो. खोट्या धनातून, खोट्या प्रपंचातून खरं धन कसं बाहेर निघत नाही, खोटी गोष्ट माणसाला त्रास देते. जळ आहे प्रपंच, तू म्हणाल मग प्रतितीला कसा येतो? जळ वस्तूचं सुद्धा एक प्रतितीला येण्याचं वजन असतं. जसं आपण कुठं प्रवासाला निघालो, तुम्ही लासलगावच्या बस स्टँडवर गेले, तुम्हाला लासलगावहून पंढरपूरला जायचंय, तुंबळ युद्ध, गर्दी, प्रचंड गाडी चढण्याची जागा नाही, तरी माणसं प्रयत्न करताय. तुम्ही एका त्या एसटीमध्ये चढलात, शीट वरती गेलात, पूर्ण शीट खाली आहे, फक्त त्या शीटवर रुमाल टाकलेला आहे. बसता का हो तुम्ही? काय किंमत आहे बाजारात त्या रुमालाची? 20 रुपये. पण 20 रुपयाचा रुमाल हबपला शीटवर बसू देत नाही, म्हणजे ताकद आहे की नाही त्याची? प्रपंचाला काय किंमत आहे साधूच्या नजरेत, पण त्याची इतकी ताकद जरूर आहे की तो आम्हाला रात्रंदिवस त्रास देतो, दुःख देतो. जया विषयांच्या ठाई एक निष्ठता कई नाही, तया दुखानी काही सुखही दिसे. ज्ञानोबाराय बोलतात, प्रपंचाला दुःख देण्याची ताकद आहे, कारण तो खोटा आहे, खोटी गोष्ट माणसाला त्रास देते. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे, ते म्हणायचे पूर्वी जत्रा भरायच्या. तुम्ही जत्रा पाहिली ना तुमच्या भागात कुठं जवळची जत्रा? यात्रा नाही म्हणत मी, जत्रा. जत्रेमध्ये हौशे, गौशे, नवशे सगळे झालेले असतात. जत्रा म्हणजे अख्खा बाजार, पत्ते काय, तमाशे काय, सगळंच असतं. त्या जत्रेला एका म्हाताऱ्यानं आपल्या नातवाला नेलं आणि बोट धरून ते नातू फिरायला लागलं जत्रे. आता लहान पोरांना जत्रेत फिरायचा हौस असतो, आनंद असतो. त्या यात्रेमध्ये, ते जत्रेमध्ये फिरणारं पोरग आजोबा विचारतो, बाळा तुला काही घेऊन देऊ का रे? खेळण्याच्या दुकानावर पोराचं लक्ष अनेक वस्तूंकडे जात होतो, पण त्या अनेक वस्तूंमध्ये त्यानं एक साप पाहला. कोणता रे? तो नकली साप, खोटा साप. तो साप पाहला
आणि ते म्हटलं आजोबा मला तो साप पाहिजे. खोटा आहे रे, नाही नाही मला पाहिजे, मला खेळायचंय, दुसरं घेणं काहीतरी नाही 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 मला तो सापच पाहिजे. तो साप घेतला. आजोबाच्या अगोदर नातू घरी आला. काऊन तो म्हणे आजीची गंमत करतो. 70-72 वर्षाची म्हातारी, जखळ म्हातारी झोपलेली, आणि या पोरान तो साप आणला आणि गुडीच्या छातीवर ठेवला. खुळखुळ खुळखुळ म्हातारी पडलेली आपली. सुनबाई निघाली चहा घेऊन, तिने कब्बशी हातात घेतली आणि म्हातारीची चहाची वेळ झाली. हल्लीच्या सुनबाया मुकाट्यानं चहा घेऊन जात नाही. त्या सिरियलचा लय परिणाम झाला सुनबायांवर. ती चहा घेऊन गेली, तिनं साप पाहिला, छातीवर पाहिलेला साप, साप 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 म्हणून आरडाओरड केली. अख्खी गल्ली बोळ गोळा झाली. प्रत्येक गावात देवानं 2-4-5 माणसं जन्माला घातली. ते पट्टीतले साप मारणे म्हणून प्रसिद्ध आहे त्या गावात. तुमच्या वायगाव मध्ये असतील 2-4 जण, आमच्याही गावात आहे, प्रत्येक गावात आहेत बिचारे. त्यांना साप मारायचं का हे ओरिजिनल साप मारणार. सगळे हजर झाले, कोणी तलवार काढ, कोणी भाला काढ, सगळे घेऊन. ती सुनबाई म्हणे, काका तुम्ही तो कोणताही साप मारता, मारा ना लवकर हा साप, आमच्या सासूच्या छातीवर मरीन आमची सासू. साप मारणार म्हणे, बाई साप तर एका रट्ट्यात मरते, म पण बुडीने वाच. नाही म्हणे बाबा, म्हणे साप आहे कुठे, तिथं मारू कसा. लांबून पाहते म्हणे, पुरी हे ओरिजिनल जनावर आहे. तुम्ही एखादा बिनवाला बोलवा. आता पोरांना वाटलं बाबा म्हातारीच्या हृदयावर छाप आहे, बिनवाला बोलावला. तो बिनवाला आला, त्यांना नगीना काय, ते काय नाव आहे ते पिक्चरचे, हिना काय, आणखी ते मेरे दूध का कर्ज काय, सगळे गाणे वाजवले त्यातले. खलास झाला तो गाणे वाजून वाजून, त्याचा घसा बसला. तो 3-3 पाणी प्यायचा, साप कशाला उतरी ना. ज्या वेळेला माणसाचे प्रयत्न संपतात तेवढ्याला एकच शब्द बाहेर येतो, जनावर ओरिजिनल. तो म्हणे, आपल्या बच्चं काम नाही, तुम्ही एखादा मांत्रिक बोलवा. मांत्रिक बोलावला. ओ मीम क्लीम छा छू, सगळ्या पोथ्या सरल्या त्याच्या, त्याचे ग्रंथ समाप्त झाले. तो म्हणे, बा मी आयुष्य चाललं माय, पण इतकं ओरिजिनल जनावर नाही पाहिलं. काठी टेकत टेकत म्हातारा घरी आला आणि त्यानं दारात गर्दी पाहिली. तो म्हण, काय झालं रे आपल्या घरात शांताराम. म्हणे, बाबा मोठा साप आहे आपल्या घरात. अरे म्हणे, मग मारला नाही. अरे म्हणे, चांगले चांगले हजर आहे पण एकाची हिंमत होत नाही. साप कुठे, म्हणे म्हातारीच्या छातीवर. अरे म्हणे, तुम्ही सरका बाजूले, मी मेलो तरी म्हातारी बाजूल्याशिवाय राहत नाही सरका बाजूला. बाबा चांगले चांगले गारज झाली. साप म्हणता बरोबर म्हाताऱ्याला कळलं, हा सगळा नातवाचा खेळ आहे. म्हातारा गेला आणि म्हातारीच्या छातीवरचा साप उचलला आणि लोकांना सांगतो, अरे हा खोटा आहे. आता ऐका, ज्या सापाला तुम्ही आम्ही घाबरतोय त्या सापाचं नाव आहे विखारी प्रपंच. त्याला प्रपंच म्हणतात. जी घाबरणारी टोळी आहे ती तुम्ही आम्ही सगळे जीव, पण ज्यावर साप पडलेला आहे आणि ज्याला भान हा खोटा आहे तो मुक्त अवस्थेत स्वच्छंदन विहार करतोय. त्या म्हातारी सारखा एखादा नित्य बुद्ध शुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारा महात्माच सापाच्या धाकात राहत नाही. पण धाकात असलेली टोळी तुमच्या माझ्यासारख्या जीवाला जागरूक करण्याकरता, खोट्या लोकांपासून वाचवण्याकरता तुकोबराय आले आणि त्यांनी हातात साप घेतला आणि काय म्हटलं, लटीके ते फेडा तुका म्हणे जाय पीडा, तुका म्हणे जाय पीडा, तुका म्हणे जाय पीडा, लटीके ते फेडा तुका म्हणे जाय पीडा, तुका म्हणे तुका
घेते फेडा खोटंतकरणातून काढून टाका खऱ्यापर्यंत पोहोचाल. त्यावेळेला खोट्या धनाच्या अभिलाषा सोडून द्या. कीर्तनाला जितकी मंडळी बसली आहे त्या सगळ्यांना माझी हात जुळून प्रार्थना आहे, ज्या लोकांनी खरं धन आयुष्यात कमवलं त्यांनी नावं केली, आपल्या श्रीगुरूचं नाव वाढवा. कोण रामकृष्ण परमहंस, पण स्वामी विवेकानंदांचं नाव मोठं केलं. स्वामी विवेकानंदांनी ते नाव मोठं केलं. कोण निवृत्तीनाथ, पण माझ्या ज्ञानोबऱ्यांनी निवृत्तीनाथांचं नाव मोठं केलं. कोण महा जिजाऊ, पण महा जिजाऊ साहेबांचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठं केलं. तसं कोण्या बापाचे, कोण्या आईचे आपण, कोण्या गावचं आपण, कोण्या धर्माचे, कोण्या पंथाचे आपण, पण मला असं वाटतं आपण आपल्या स्वकीयांची नावं मोठं करण्याचं काम केलं पाहिजे. आणि ते नाव केवळ आणि केवळ धन कमवण्यातून मोठं होईल. तरुणांना खूप धन कमवलं पाहिजे. कीर्तनाला बसलेल्या तरुणांनी ठरवून चला, महाराष्ट्रामध्ये तरुण पण विकल्याशिवाय कोणाला सुद्धा मोठं होता येत नाही. महाराज ज्याला मोठं व्हायची अपेक्षा आहे त्यांना आपलं तरुण पण विका, दान करा. तरुण पण विकलेली माणसं या जगात मोठी झालेली आहे, त्याशिवाय माणसं मोठी होता येत नाही. नावलौकिक झालेली माणसं कायम बाहेर आहे घराच्या, तेव्हा ती मोठी झालेली. ज्याने आपलं तरुण पण विकलं त्याला मोठेपण ग्राह्य धरता येतं की आपल्याला काहीतरी चाहूल आहे मोठेपणाची. सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं, ते म्हणायच्या महाराष्ट्रामध्ये मोठं होण्याकरता तरुण पण विकावं लागतं आणि अमर होण्याकरता मरावं लागतं. नाव कमवायचं असेल तर हा तो महाराष्ट्र जिथं मेल्याशिवाय माणसं आपल्याला मानत नाही. त्यामुळं चांगलं धन कमवून जर आपण थांबलो तर मला असं वाटतं यथोचित ध्येय आपल्या आयुष्याचं साधता येईल. तुकोबारे म्हटले आम्ही ते कमवलेलं आहे. काय गोळा केलं महाराज तुम्ही तुमच्या आयुष्यात जे कुठेच उपयोगाला येत नाही ते आम्ही गोळा केलं. ज्या वेळेला कुठली जगातली ताकद चालत नाही त्यावेळेला आपले शब्द आपल्या उपयोगाला येतात. सगळ्यात मोठं धन आहे शब्दाचं धन. तुकोबऱ्यांच्या धनाचा वापर जर आपण प्रपंचात केला आणि परमार्थात केला तरी माणसं फसत नाही. घोलेबाबांचं एक वाक्य जुने लोक सांगतात, ते असं म्हणायचे ज्याला आपला प्रपंच सुधारावा वाटतो त्यानं ज्ञानोबऱ्यांच्या ज्ञानेश्वरीतल्या दृष्टांताचा विचार करावा, आणि ज्याला आपला परमार्थ सुधारावा वाटतो त्यानं ज्ञानोबऱ्यांच्या ज्ञानेश्वरीतल्या दृष्टांतातल्या सिद्धांताचा विचार करावा. म्हणजे ज्ञानोबऱ्यांचा दृष्टांत प्रपंचाची दृष्टी देतो आणि ज्ञानोबऱ्यांच्या दृष्टांतातला सिद्धांत परमार्थाची दृष्टी देतो. परमार्थामध्ये काहीच ऐकलेलं वाया जात नाही. बऱ्याचदा लोकांना थोडेसे विषय प्रस्तावनेत पटवून देण्याकरता जरी काढले तरी माणसं डुलक्या देतात. का? कारण आपण ठरवलेलं आहे आपल्या आवडीचे शब्द ऐकायचे. उद्धाराचे शब्द आपल्या कानावरती कधी हवे वाटत नाही ते आपल्याला कधी ऐकावे वाटत नाही. कोण फसलाय एखादा दाखवा तुमच्या गावातला, गाथा वाचून फसलेला आहे, ज्ञानेश्वरी वाचून फसलेला आहे. एक नाही एक. आमचे गुरुजी दत्तोजी महाराज बरबगावकर मुक्ताबाई फळावरचे एक ज्येष्ठ कीर्तनकार झाले. ते एक जुना दृष्टांत सांगायचे, तुम्हाला आवडेल. ते असं सांगायचे व्यवहार सुद्धा फसत नाही. तुकोबऱ्यांनी धन कोट जे गोळा केलं ना त्या धनाचा वापर जर आपण आपल्या आयुष्यात केला तर व्यवहारही फसत नाही, परमार्थही फसत नाही. बोलण्यावरून माणूस करतो. सामाजिक जीवनात काम करणाऱ्या माणसाने शिवाबू गाथ्याचं पारण केलं पाहिजे. जी माणसं राजकारणामध्ये सक्रिय आहे त्यांनी गाथ्याचं नित्य पारण केलं पाहिजे. कारण तुम्हाला माणसं ओळखायची असतील तर गाथेशिवाय ज्ञानेश्वरीशिवाय माणसं कोणी तुम्हाला ओळखीला आणू देऊ शकत नाही. आपल्या घरात आलेला माणूस कुठल्या दर्जाचा आहे याचे विचार काय हे कळून घेण्याकरता बोलल्या बोलल्या त्याचे शब्द ऐकल्या ऐकल्या समजलं पाहिजे. ते दत्तूजी महाराज सांगायचे, म्हणजे एक राजा त्याचे काही शिपाई आणि त्याचा एक प्रधान शिकारी लागेल. प्रसंग सुंदर आहे, लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. शिकारीला गेल्यानंतर चुकामुक झाली, दोन तीन तास शिकार पाहिली, शिकार मिळेना. शेवटी ठरवलं आता सूर्य अस्ताला जातोय आपण घराकडे निघू. तिघींची चुकामुक झालेली, तिघही घराच्या दिशेनं लागले पण तिघांनाही वाट दिसत नाही शहराकडे जाण्याची. पुढे शिपाई आले आणि बाहेर बसलेला, त्यांनी एक पर्णकुटीच्या बाहेर बसलेला आंब्याच्या झाडाखाली बसलेला एक आंधळा पाहला आणि त्या आंधळ्याला ते शिपाई आवाज देतात, हे आंधळ्या. बोलण्यातला फरक आहे का तिघांचा? काय बाबा,
अरे आमची माणसं चुकली, आम्हाला शहरात जायचं आहे, तुला वाट सांगता येईल का? तो म्हटला तुम्ही सरळ जा, पिंपळाच्या झाडाखालून उजव्या हाताला वळा, पुढे सरळ गेलात की तुम्हाला शहराकडेच जाण्याचा रस्ता मिळेल. 15 मिनिटांनी प्रधानाला, आंधळे बाबा आम्हाला शहराकडे जायचंय हो, आम्ही वाट चुकलो, तुम्हाला दाखवता येईल? सरळ जा, पिंपळाचं झाड दिसेल मोठं, उजव्या हाताला वळा, मोठी वाट दिसली की समजावती वाट शहराकडेच जाते. अर्ध्या तासाने राजा आला आणि राजा आल्यावर विचारतोय, सुरदाजी बाबा तुमचं स्वास्थ्य ठीक आहे ना? बरं वाटतंय ना तुम्हाला? तुम्हाला काही उणीव नाही ना? हे माझं राज्य आहे हो, काही उणीव असेल तर मी माफी मागतो, मी पूर्तता करतो त्याची. तुम्हाला काही खायला आणलंय फळं, हे 2-3 फळं राहू दे तुमच्याजवळ. बाबा माझी माणसं चुकली हो, काही तुम्हाला वाट दाखवता येईल? डोळ्याला धारा लागल्या आंधळ्याच्या, लगेच हात पुढं केला, राजा ये ये जवळ ये माझ्या. अरे आताच तुझी माणसं पुढे गेली, अर्ध्या तासा अगोदर तुझे 4-5 मूर्ख शिपाई पुढे गेले, 15 मिनिटं अगोदर तुझा प्रधान गेला आणि आता तू आला. दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस, पण पुढे गेलेले शिपाई होते, मध्ये गेलेला प्रधान होता आणि आता आलेला राजा आहे, हे कसं काय कळलं या आंधळ्याला? राजानं पाय धरले, विचारलं, बाबा दोन्ही डोळ्यांना आंधळे तुम्ही, तुम्हाला कसं कळलं पुढे गेलेली शिपाई होते? आम्ही ज्ञानेश्वरी वाचली गळ्या राजा, आणि ज्ञानेश्वरी आम्हाला आवाज ऐकल्या ऐकल्या सांगते माणसं कशी. पुढे गेलेले शिपाई मला आंधळ्या म्हणून गेले, मला समजलं कमी पगारीन फुल अधिकारी आहे, बहुतेक फार लिमिटेड पगार असला पाहिजे यांचा, आंधळ्या म्हटलं त्यांनी मला. नंबर 2 प्रधान आला, आंधळे बाबा म्हणून, पण राजा तू आला. डोळ्याला धारा लागड्या, सुरदास म्हटलं, रे माझी तब्येत विचारली, मला फळही दिले, किती राज्याचं नेतृत्व चोखंदळ असावं लागतं. वा वा, नीतिवान धैर्यवान राजा, राज्य चालवणारा चोखंदळ असावं लागतं, कळलं पाहिजे राज्य चालवणाऱ्याला आता काय करायचंय, काय बोलायचंय. राजकीय नेतृत्वाकडे, राज्य चालवणाऱ्याकडे वक्तृत्व, विकास आणि विनम्रता या तिन्ही गोष्टी नांदत असतील तर राज्य समाजमान्य होतं, त्याशिवाय राज्य समाजमान्य होत नाही. गैया कटे मदिरा पडे, सीने नोटो का जोर है, व्यभिचार तो खुल्ला चले, या घरघर में घुसखोर है, गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु पे पत्थर गालिया. वारे वार राज करने वाले, तूने तो रावण को भी शर्मा दिया. विठ्ठल विठ्ठल रावणाला लाज वाटेल इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण माणसं पैशा करता करता नव. सध्याची तो भलतीच पातळी खाली आहे, टीव्ही लावा हा त्याच्यावर टीका करतो, तो त्याच्यावर टीका करतो, पार राहिलेलं निमा. कोणीही पक्षाची माणसं पा तुम्ही, वाचाळवीर झाले सगळे, त्यात राज्यपालांनी तो फार कमाल करून टाकली. काय बिचार बोलायला लागलं, तर धोत्रावाल्या माणसानं बोलावं किती याची काही लिमिट असते हो. प्रचंड आदर आहे या राज्यात सर्वोच्च नेत्याचा, सन्मान आहे खुर्चीचा, जरा वाचा राज्यपाल महोदय, माझ्या शिवरायांना तुम्ही म्हणता बोलतो पुराणे काल की हिरो ते, अरे 400 वर्ष झाली तरी आमच्या सिंहाच्या पिलांचा हिरो तोच आहे अजून, आणि हिरो बदलवणारी माणसं, आमचा हिरो मरेपर्यंत एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही कोरलं तरी एका बाजूला देव निघतो, दुसऱ्या बाजूला देव स्वरूप मानणारा आमचा राजा दिसतो. अरे आमच्या सुखानं टाळ वाजवतोय, आम्ही भजन करतोय, ते आमच्या बापाचे उपकार आहे त्या शिवरायाचे आमच्यावर. त्या सिंहाच्या पिलांना तुम्ही दुसरा हिरो काय दाखवता? अवघड असतं महाराज, तुम्ही नेतृत्व झाका किती झाकू शकत नाही, काम कधी लपत नाही. एक विरोधक दाखव मला या जगात नितीन गडकरीचा, एक. काय त्या माणसाचं नाव घेतो कोणी? मी स्वतः मी कोण्या पक्षाचा माणूस नाही इथं, पण प्रामाणिकपणानं सांगतो नितीन गडकरी माझ्या लय आवडीचा नेता. का आवडीचा असं जर मला कोणी विचारलं तर ते गडकरी नाही रोडकरी, आणि नुसते रोडकरी नाही नितीन रोडकरी.
नीतीन लपत नाही नेतृत्व कधी. सरदार वल्लभभाई पटेल 360-365 संघटना त्या काळात एकत्रित केल्या होत्या. लपलं नाही नेतृत्व. सुभाषचंद्र बोस वाचा, राज्यपाल महोदय, भगतसिंग वाचा, सुखदेव वाचा, राजगुरु वाचा, स्वामी विवेकानंद वाचा. धकधकता सूर्य स्वामी विवेकानंद म्हणायचे, छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला काय सांगावं राज्यपाल महोदय, आमचा राजा जर अजून छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी राजाचं त्या काळातलं आयुष्य जर शतकाच्या पार असतं ना, तर आज महाराष्ट्रातल्या आमच्या गोरगरीब शेतकऱ्याच्या दाराला सोन्याचं दार असतं. मरला होता तो माणूस, सोन्याचं दार लावलं असतं आमच्या घराला, ही ताकद होती त्याच्या जगण्यात. तुम्ही काय म्हणता हिरो, काय बोलायचं आपण? राजकीय आरसा असलेल्या माणसांनी आपली तोंड सांभाळून बोललं पाहिजे. जीभ हे शस्त्र आहे, कोणी उठसूट काही वापर करू नये. काही आपलं भलतं सलतं बोलायचं, शब्द हे धन आहे, अक्षर हे ब्रह्म आहे, तिची पूजा केली पाहिजे. ज्ञानोबर हे बोलतात त्यावेळेला अक्षर प्रत्यक्ष ज्ञानोबरींच्या मुखातून येताना पूजेच्या स्वरूपात येतात. जयाचे बिसाट शब्द सुखी मनोयते वेद ते सदेह सच्चिदानंद कानुभावे. किंवा तुका जरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. वेदानं पाणी भरावं आमच्या तुकोबरींच्या घरी हे कळत होतं ना माझ्या राजाला, म्हणून तो शब्दावर प्रेम केलं. कोण आहे वा समाईचा लाल, कोण दाखवा. आमदार झाल्यावर माणसाला मांडी मारावी वाटत नाही बुवा कीर्तनात. विचार करा 16वं शतक, 10-15 वर्ष जर महाराजांचं आयुष्य असतं ना त्या काळात जास्त शेपूट हलवण्याची हिंमत झाली नसती इंग्रजांची भारतात. शेपूट इतकी ताकद होती, आता तुम्हाला काय सांगा. तरुणांनी वाचलं पाहिजे आपल्या राजाचं धन. 35 वर्ष घोड्याला दान केले. शिवराय वाचल्यावर जसे संत चरित्र वाचल्यावर डोळ्याला धारा लागतं ना मित्रो, तशा धाराला लावता राज. अरे आपण आपल्या पोराला भेटलो नाही तरी का सवीस होतो जीव. आम्ही घरी जातो 7-7-8-8 दिवस. मी आता 7 दिवसांनी घरी गेलो होतो काल अण्णा, मी आज घरून आलो. माझी 3.5 वर्षाची पोरगी आहे, मी तिला घ्यायला गेलो आज. तुमचा फोन आला जनाब तेव्हा मी तिच्या शाळेत स्कूलला होतो आणि मी पहिल्यांदा माझ्या मुलीच्या शाळेत गेलो. ती नर्सरीला आहे पहिल्यांदा. प्रामाणिकपणानं सांगतोय, तुम्ही कोणाच्या तरी बाप असाल, पण मी ज्या वेळेला शाळेच्या गेटमधून गाडी नेली स्वतः चालवत, माझी मुलगी पळत आली माझी नुसती गाडी पळ, ना तिला नंबर कळतो ना काही, पण गाडी आली म्हणजे यात माझा बाप असतो ही भावना आहे. आपलं लेकरं हो 7 दिवस दिसलं नाही तरी आपल्याजवळ पळत येतं आणि पोटाला चिकटत. जगातलं सगळ्यात मोठं सुख येते ज्या दिवशी आपलं लेकरं आपल्याला पोटाला चिकटत. आजोबाला विचारा तुम्हाला काय पाहिजे, काही नको म्हाताऱ्या माणसाला, त्याची नात त्याच्या पोटाला चिकटते, त्याचा नातो आजोबा आजोबा करतोय असं वाटतं. सगळं दिलंय. घरातल्या मुलांमध्ये एक वेगळा आनंद असतो म्हणून बालगोपाल घरात पाहिजे. तुमचं माझं लेकरू मला जवळ आलं तर भाविभोर आपण होतो. राजासारखं आवडीचं लेकरू जे शहाजी राजाचं असेल, स्वतःच जीवन गुलामगिरीत आहे पण पोरग पत्नीच्या ताब्यात दिलं, लढाईला पाठवलं. 16व्या वर्षी किल्ल्याचं तोरण बांधलं राजानं. अफजल खानाचा समाचार काय घेतला, सुरत काय लुटली, सामान्य क्रिया द्या सामान्य. बियरच्या बाटल्या उडवणाऱ्याला काय कळणार आहे सुरत लुटणं, लयलूट करणाऱ्याला काय करणार आहे अफजल खानाचा समाचार घेणं. अरे व्यसनानं शरीर संपवलेल्या लोकांना काय करणार आहे कोथळा बाहेर काढणं, आणि ती मर्दासारखी सिंहासारखी आलिंगनाची भेट देऊन कोथळा काढून या स्वराज्याच्या
मातीचा सुगंध हिंदुस्थानात दरवळून काय करणार आहे तुमच्या माझ्यासारख्या व्यसनी लोकांना, ज्याचं थोबाड सडलंय गुटके खाऊन खाऊन, ज्याला माझ्या राजाचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे. जाऊ द्या, आपलेच दात आहे आपलेच ओठ आहे, राजी लिहिल्यानं नाही होत पोरो, शुभा लिहिल्यानं नाही होत. भोतड पुतळे पथापथावर येतो थोरांची विटंबना, कुसुमाग्रज म्हणायची कनभरी त्यांचा मार्ग अनुसरा. अरे वांजड गोळवे गाऊ नका, वांजड गोळवे गाणं सोडून द्या, कोणाचंच गोळवे गाणं सण गाऊ नये, फुकट वर्णन करत बसू नये कोणाचं, खोटं वर्णन करायचं नाही कोणाचं. काय आपण कोणाच्या पोरोशावर जन्माला आलो नाही, त्यानं जन्माला घातलंय त्यानं हितवर पोट भरण्याची जबाबदारी दिली आपल्याला, आणि मनगटात ताकद आहे याची जाणीव जरा असली पाहिजे माणसाला. कोणाच्या आधारावर नाही. शिवराय तरुणांनी वाचा, आवर्जून वाचा. ज्या दिवशी महाराष्ट्रातली शिवजयंती डीजेवरची बंद होईल त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या तरुणपणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाची पहिली पायरी कळेल. एक पायरी कळून घ्यायची असेल डीजेवर नाचलं बंद कर मित्रा, कंबर हलवत नाहीत, नाचवण्यात पुरुषार्थ नाही या जगात. तू गाथेचं पारायण कर, शब्दावर प्रेम करणारा महात्मा होता तो, शब्दाची पूजा करणं तुझ्या आयुष्यात स्वीकार, तेव्हा राजा कळेल. शब्द तुला वाचवतात, शब्द माणसाला जगवतात. आपल्या पोरांना माझी प्रार्थना आहे, शब्दाचा गुणगौरव शिकवा, शब्द शिकवा तुमच्या पोरांना. 10 मिनिट बसा त्यांच्याजवळ. चांदो मामा काय, बली चांदो मामा असेल, कवी कल्पनेतला असेल, तो लोपलेला असेल, शिकवा. शब्दाची ओढ लावा त्यांना, गाण्याची ओढ लावा बालपणात. पोरींनी जरा गायनाचे क्लास लावा होत. शब्द तुम्हाला फसू नाही देत. राज्य चालवणारा माणूस चोखंदळ असावा लागतो, त्यानं पाय धरले कोणाचे, हा त्या सुरदाजींचे, त्या आंधळ्या बाबाचे. तो म्हटला बाबा इतका बुद्धिवान माणूस जंगलात अवघरी चला, त्या राजानं ते आंधळ घरी आणलं, आणि 2 प्रधान ठेवले फक्त त्याच्यावर लक्ष ठेवायला. दत्तूजी महाराज सांगायच्या दृष्टांत फक्त लक्ष ठेवायची त्याच्यावर. लय बुद्धिवान तो आंधळा बाबा. 15 दिवसाने राज्याच्या राजवाड्यात घोळ्यांची रेस होती, त्यानं पुण्याहून 2 काठेवाड घोळे मागितले होते. ते 2 घोळे 40 लाख रुपयाला खरेदी केले, आणि काठेवाड घोळे पुण्यावरून आले. ते घोळे दारात उतरले, आणि व्यापारी म्हणतो राजा 40 लाख रुपये किंमत आहे, तुला घ्यायची नसतील तर याला गिराई काय सांग. आम्हाला घ्यायची, 40 लाख रुपये मोजून काढले, फक्त द्यायचे अगोदर. राजा म्हटला अरे बाबा मी त्या आंधळ्याला आणलंय, त्या आंधळे बाबाला एवढे गोळी दाखवा. आंधळ्याला बाहेर आणलं, सांगितलं बाबा हे गोळे घेतले हो 40 लाख रुपयाला, पहा बरं. सर्ग राजा आंधळा बाबा पुढे गेला, पण त्या आंधळ्यानं हात टाकला गोळ्यावर, ज्या गोळ्यावर हात टाकला ते बिथरायला लागलं हात. हा आंधळा हसला, राजा काम की चीज आहे. आणि दुसऱ्या गोळ्याला हात लावला, पाठीला लावला, पोटाला लावला, गोळं जागचा आले ना. आंधळा म्हणे राजा याच्यापेक्षा गध परवडलं बहुतेक, हा वरातीत फेल झालेला वळा असावा. हैराण झालाय आनवरदेव होऊन होऊन, कारण रेतच घोळ काठेवाड घोळ गोमाशी सुद्धा सहन करत नाही. तो व्यापारी म्हटला खरंय राजा, एकच घोळ कामाचं गेलाय, मग फसवत होता का मला, आण 20 लाख रुपये. 20 लाख रुपये परत घेतले, 20 लाख रुपयाला एक घोळा खरेदी केला. तो व्यापारी म्हटला मी तुझे पैसे परत देतो, पण मला एवढंच सांग या आंधळ्याला कसं समजला घोळा कामाचं नाही. आंधळा म्हणे आम्ही गाथा वाचलाय, म्हणजे गाथ्यात लिहिलंय मग तंतू फोफावरी घेती, जनावर ओळखायचं असेल धक्का लावला तर बिथरायला लागते. समजव घोळ ओरिजिनल आहे, गाथा फसू देतो, भीक मागावं लागत नाही कोणापुढे विचारायचं. लोक म्हणतात काय त्यात, अरे PhD झालेले लोक येळे झाले, ते तिकडे PhD झाले पण इकडे येळे झाले का कळतच नाही म्हणतो. असं गोळ तत्वज्ञ नाही, ते प्रपंचात फसू देत नाही. 15 दिवसाने हिऱ्याचा व्यापारी आला उत्तर भारतातून, तो म्हटला राजा
हिरे घ्यायचा का तुला हिरे? काय किंमत? 15 लाख रुपयाला हिरा, 5 हिरे 75 लाख रुपयाला, 15 5 75 75 लाख रुपये काढले. राजा शौकीन होता, काढून ठेवा 75 लाख. दाखव हिरे, फक्त आंधळ्याला दाखवतो. अरे डोळसाला दाखव, तो म्हणे आमचा आंधळच कामाचं आहे. बाबा पाय हिरे. आंधळ्यानं हिरे पाहिले, कक्षेत घेऊन गेला. 5 मिनिटात बाहेर आला राजा. 3 हिरे ओरिजिनल आहे, 2 हिरे डुप्लिकेट आहे, फेकले त्याच्या अंगावर. तो व्यापारी म्हणे माफ करा राजे साहेब, खरं हे पण या आंधळ्याला कसं समजलं? तो म्हणे आम्ही गाथा वाचलाय. म्हणजे ही गाथ्यात लिहिलंय हो, हिरा ठेविता वाचे मारिता जोगणी, वाचे मारिता जोगणी, तुझी मोल पावे खरा करणीचा होई चुरा. आपल्या वेळेत संभवायचे प्रमाण मनातल्या मनात म्हणा. आता कोण म्हणा? हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोगणी, तुझी मोल पावे खरा करणीचा होई चुरा. तू को बरे म्हणतात? हिरा ओरिजिनल ऐरणीवर ठेवा, वरून घणाचा टोला मारा, फुटत नाही. जर फुटला तर समजाव तुमच्या सासरवाडीने तुम्हाला फसवलंय. ओरिजिनल हिरा फुटत नाही फुटत. व्यापारी चवाक झाला. राजा म्हटल्याकडे यानं पहिले 20 लाख रुपये वाचवले, आता 30 वाचवले. कामाचं आहे आंधळ. पहिले घोड्याच्या रेसमध्ये 20 लाख रुपये वाचवले, त्यावेळेला राजानं त्या आंधळाला एक दुधाचा ग्लास सुरू केला, एक दुधाचा ग्लास पित जा. पण आता राजाने काही बाजार केला नाही त्याचा, एक ग्लास दूध मी याला देतोय म्हणून. पण आता 30 लाख रुपये पुन्हा वाचवले हिऱ्याच्या व्यापारात. म्हणून राजाने आता उजागर सांगितलं, मी याला आंधळ्याला खुराक चालू केली आहे एक ग्लास दूध, पण आता खुराक वाढवा. हे आंधळे जास्त वेळ जगलं पाहिजे, ते आपल्या कामाचं आहे. त्याला 4 चमचे तूप देत जा दररोज. कीर्तन विसरला तरी चालेल, पण एवढी खुराक लक्षात ठेवा. एक ग्लास दूध आणि 4 चमचे तूप. एक ग्लास पोचली नाही का मागे खुराक आपली? सांगा सांगा जरा. एक ग्लास दूध आणि 4 चमचे तूप, एक खुराक चालू केली. म्हणजे पहिल्या 20 लाखात 1 ग्लास दूध आणि दुसऱ्या 30 लाखात 4 चमचे तूप. एक मोहरा नावाचं रत्न घेऊन व्यापारी आला. राजा, अरे मोहरा नावाचं रत्न घेतो का? घेतो. काय किंमत म्हटली? 1 कोटी रुपये. 1 करोड? हो 1 कोटी रुपये. बापरे, इतकं रत्न ओरिजिनल आहे? हो रत्न तेवढं ओरिजिनल आहे. आता मोहरा नावाचं रत्न राहिलेलं नाही, आता तसे बरेच रत्न राहिलेले नाही. सूर्यकांत मणी, सेमंतक मणी, सत्राजित स्वनन्नया, कृष्णाय कृतिकिल्बिषः, सेमंतकेन मणिना स्वयं मुंदम्य दत्तवान. शुकाचार्यांच्या मुखातला श्लोक आहे. असे मणी भारतात होते. विवाहाचं आख्यान सांगितलं देवाच्या त्याच्यातून. आता ते मणी राहिलेले नाही, आता मोती राहिलेला नाही. सामान्य मोती जर कुठं ऐकायचा असेल तर बाया नवऱ्याचं नाव घेतात, तेव्हाच तो ऐकायला भेटतो. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा. हे जर भारतात असतं काकू तर दुष्काळ पडला असता का आपल्या देशात? पण तुम्ही घेता, आम्ही कौतुक वाटतं. आम्हाला जाऊ दे बा, बाई नाव घेते ती. पण तुम्ही एकदम कलाकृतीने जोडता ते सगळं. चांदीचा गोप, त्याला सोन्याची चेन, रमेशचं नाव घेते, गणेशची बहीण, कुठून जोडता तुम्ही? कळत नाही आम्हाला. पण चांगली बुद्धिमत्ता आहे तुमची. पण नाव घेण्यात अहो, गरीबातली गरीब बाई मोत्याचा पाऊसाशिवाय नाव घेत नाही महाराज. एका भिकारणीला राजानं बायको केलं. भिकारीन कळते का तुम्हाला? भिकारीन ती सुया घ्या, मनी घ्या, पोत घ्या, अहो दाताच दातवन घ्या ग कुणी, दाताच दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळा मणी, 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 दाताच दातवन घ्या ग कुणी, दाताच दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या
इला भिकारी म्हणता भिकाराचे प्रकार आहे. एक दोन पैसा बाबा द्यावो धर्माला, तुम्ही द्यावो गरीबाला, आशीर्वाद लाभेल तुमच्या मुलाले कराला, तुमच्या मुलाले कराला, मुलाले करा. एक दोन पैसा बाबा द्यावो धर्माला, तुम्ही द्यावो गरीबाला, तुम्ही द्यावो गरीबाला. आपण तयारी करून ठेवली रोहिदास बा महाराज. समजा बंदही पडलं असं काही बंद पडणार नाही म्हणते भिकारी. ती भिकारी जरी नाव अहो एका भिकारीला राजाने बायको केलं, तेव्हा त्या गावातल्या बाया म्हणत काय तुझं नशीब पालटलं, तुला राजाने बायको केलं बाई, काय तुझी श्रीमंती वाढली, काय तुझं नशीब. पण तिला भिकारीनं शेवटी तिला दोन तीन गल्ले फिरले शिवाय जेवणच दाखल. ती मागच्या गल्लीत एक दिवस गेली, त्या मागच्या गल्लीतल्या बाया म्हणत ये आली तर बैस पाणी घेणे घे, तिला पाणी दिलं. काय तुझं नशीब, घे ना म्हणा आता आली तर. ती म्हणे चांदी सोन्याचा हत्ती, चांदीचा हत्ती त्याले सोन्याचे पाय, चांदीचा हत्ती त्याले सोन्याचे पाय. आणि राजाचं नाव घेते अर्धी भाकर वाढ ग माय. हिला भिकारी म्हणतात, ही जात नाही सवय काही केलं असे. आता म्हणून रत्न राहिलेले नाही, नावांमध्येच ऐकायला भेटतं बायांच्या. मोहरा नावाचा रत्न आहे राजा घेतो का रे, घेतो घेतो. काय किंमत? म्हटले 1 कोटी रुपये. अरे बाप रे, मी आंधळ्याला दाखव दाखव. आंधळा जोड रत्न दिलं. बाबा खुराक लक्षात आहे ना तुमच्या? 1 ग्लास 4 चमचे. बाबा पाहूय रत्न कसं आहे. आंधळ्यानंतर रत्न पाहिलं, दोरान दोरा घेतला, काळी पेटी दे, काळी पेटी घेतली. म्हातारा कक्षेत गेला आणि लगेच बाहेर आला आणि त्या रत्नाला तो दोरा गुंडाळून काय क्रिया करायची होती ती केली. व्यापाऱ्याच्या अंगावरच त्या आंधळ्याने ती रत्न फेकलं. राजा डुप्लिकेट आहे रे, खिसा कापायला आला होता तुझा 1 कोटी रुपयात. अरे खरं सांग. तो म्हणे खरं साहेब, राजे साहेब मला माफ करा, रत्न डुप्लिकेट आहे, पण या आंधळ्याला कसं समजलं? म्हटलं आम्ही गाथा वाचलाय, त्यात लिहिलेलं आहे सगळं. म्हणजे हे लिहिलंय हो, मोहरा तोच अंगी सूत नजळे ज्याचे सनी. मोहरा तोच घ्यायचा मोहरा नावाच्या रत्नाला, दोरा गुंडाळायचा आणि त्याला काडीपिटी लावायची. त्याला काडीपिटी लावल्यानंतर जोर दोरा पेटला नाही, समजावती मोहरा नावाचं रत्न उरिन. सांगा कोणाला माहिती होतो तुकोबरांनी गाथ्यात लिहून ठेवलंय. बाप 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 बाप, 1 कोटी रुपये वाचवले. राजा म्हणे गळा खोराक वाळवा आंधळ्याची. पहिली खोराक लक्षात आहे ना तुमच्या? 1 ग्लास 4 चमचे आणि 2 लाडू वाढवले होत्या. 2 लाडू. आता लाडू कशाचे? लासलगाव तालुका तुम्ही ठरवा. मग चांदवड का? चांदवड तालुका ठरवा. मेथीचे कडू कीर्तनात तरी चांगले खायचे ना, निदान खारे खोबरं वगैरे असं काय. तू का म्हणे खातो आनंदाचे लाडू. 2 लाडू ठरवले व ज्याच्या ज्याच्या आवडीचे ते ठरवून ठेवा. आपण खोराक लक्षात ठेवा, 1 ग्लास 4 चमचे आणि 2 लाडू. राजा म्हटलं तुम्ही खूप उपकार केले माझ्यावर, 1.5 कोटी रुपये वाचवले. वा 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 वा, किती तुम्ही ज्ञानी आहात. राजा अरे अजून आम्ही तुला काही ज्ञान दाखवलं नाही आमचं. आम्हाला वर्तमान भूत भविष्य सगळं कळतं. म्हणजे माझा भूतकाळ पाठ आहे तुझा भूतकाळ माझ्या. अहो मग सांगा, अरे ऐकू शकत नाही, तू राज्य सोडून पळून जाशील असा भूतकाळ आहे. मला ऐकायचं ऐकू शकत नाही राजा माझा, ऐक म्हणून मी सांगत नाही. मानसशास्त्र असं आहे, जी गोष्ट माणसाला ऐकू नको सांगितली तीच त्याला ऐकावी वाटते. एका भिंतीवर लिहिलं होतं कृपया वर पाहू नका, तरी वर पाहिलं. वर लिहिलं होतं तरी गाढवपणा केलाचा, याला मानसशास्त्र म्हणतात. जे करू नको म्हटलं तेच माणसाला करावं. तुम्हाला एखादा सकाळी भेटू द्या आणि त्यानं म्हणू द्या मला तुम्हाला काही सांगायचंय. अरे मग सांग ना. इतक्या लोकात नाही, तुला एकट्याच सांगायचंय. निवडणुकीच्या काळात जर असं एखाद्यानं म्हटलं तुमच्यासारख्या शिवाबू, संध्याकाळपर्यंत डोकं त्याच, तू काय सांगणार असेल काय सांगणार. मानसशास्त्र येते. राजा म्हटलं मी मिळलो तरी चालेल गडा, पण काय असेल ते सांगा गड्या आता मला नाही राहत. मग राजा ऐकायची तयारी आहे. हो हो तुमची तयारी आहे ना.
ऐकायची तयारी आहे ना? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? ऐकताय ना? राजा म्हटलं सांगा माझा भूतकाळ. मग ऐक राजा, तू राजाच्या पोटचा नाही, तू आचार्याच्या पोटचा आहे. खालून काम सुटला राजाला खालून. म्हण बापरे, इतका पब्लिक समोर, कोणी भालाकार कोणी तलवारकार. मेलं म्हण गड्या आंधळा, मैना झाला म्हणे एक ग्लास दूध चार चमचे, तू पण दोन लाडू दाबतय आंधळ. एकदम राजाला म्हणतो तू आचार्याच्या पोटचा. राजा म्हटलं त्याच्यावर कोणी वार करू नका. आता आई शिवाय कोणाला माहिती असावं? राजा आईकडे गेला. आईला म्हणतो आई काय खरं कर मला सांग. आई म्हणे भाऊ झालं गेलं गंगेला मिळालं, तुला काय जागा आली रे आता? नाही नाही सांग तू खरं खरं काय. रागवू नको रे माझ्या सोन्या, तू राजाच्या पोटचा नाही बेटा, तू आचार्याच्याच पोटचा आहे. मला मुलं होत होती मरत होती, होत होती मरत होती. पाच मुलं माझी मेली, सहाव्यांदा मला गर्भधारणा झाली. सावई पोरग माझं मरणार असं बाळंतपण करणाऱ्या बाईंनी सांगितलं, पण माझ्याच बरोबर या राज्यवाड्यात काम करणारा एक आचारी स्वयंपाक करणारा, त्याच्या बायकोलाही दिवस गेले होते. तिला अगोदरची तीन मुलं होती, ती चौथ्यांदा गर्भधारणा झाली होती, तिच्या पोटात बालक आहे. अभ्यासू होती ती बाळंतपण करणारी बाई. आणि मी तिला, मी त्या बाईला म्हटलं, गं माझी पाच मुलं मेली, या राज्याला कोणी वारसदार नाही ग, तुला तीन मुलं आहे, तुला मुलांची काही गरज नाही, तू तुझं झालेलं पोरग मला दे, आणि माझं पोरग तू घे, मेलेल्या पोराची आई हो, आणि तुझे जिवंत पोरग माझ्या पदरी घाल, मी त्याला कासेला लावते आणि या राज्याचा वारसदार बनवते. मी तुला कासेला लावलं, माझं दूध पाजलं आणि या गादीवरती बसवलं, म्हणजे आचारणीनं मला दिलं, असं आचार्याचं पोरग मी गादीवर बसवलं, असा तू आचार्याच्या पोटचा आहे. तुमच्या डोक्यात आला तसा आचार्याच्या पोटचा. किरताना जरा चांगले विचार बद करत जा बा, सवय लावून घ्या. तुम्हाला वाटलं आचार्याच्या पोटचा, आचार्याच्या पोटचा. राजा म्हटलं खरंय पण तुम्हाला कसं कळलं? रागी देऊ नको खड्या राजा, पण तुझे सगळे लक्षण आचार्याच्या पोटचेच होते रे. अरे मी तुझे 20 लाख रुपये वाचवले घोड्या खरेदीत, तू देऊन देऊन मला काय दिलं? एक ग्लास दूध. मला वाटलं सोन्याची अंगठी देशील, दिली नाही. अरे 30 लाख रुपये वाचवले तुझे त्या हिऱ्याच्या खरेदीत, तू देऊन देऊन काय दिलं मला? चार चमचे तूप. मला वाटलं एखादी सोन्याची चेन देशील. अरे 1 कोटी रुपयाचं मोहराणाचं रत्न घ्यायला आला होता, मी तुला वाचवलं, 1 कोटी रुपये तुझे वाचले. मला वाटलं सोन्याचं कळत दान करतो गड्या, तू देऊन देऊन काय दिलं? दोन लाडू, म्हणजे एक ग्लास दूध आणि चार चमचे तूप आणि दोन लाडू. हे राजाच्या पोटचे नाही, या आचार्याच्या पोटचे लक्षण आहे. विठ्ठल 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 फसू देतो का आता माणसाला? प्रमाण म्हणू शकत नाही. तुमच्या गावाची निंदा करणारी माणसं असतील त्यांची भाषा तो कोबरणी गात्या सांगितली. या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी घर पेटवण्याचं काम करतो. बहीण भावामध्ये फूट, भावा भावात फूट, नवरा बायकोत फूट. जी माणसं पाडणारे असतील गावात, समजाव त्यांची माता विचारणी. चाडाची माता व्यभिचारी न तत्वता. तो कोबऱ्यांची भाषा आहे, प्रमाण म्हणू शकत नाही. घाम फुटतो या गादीवरून. या आता मीडियाची भीती वाटते आम्हाला, आम्हाला घोडे लावायला बसले मीडियावाले का? हे तुम्ही आम्ही लिहिलं? अरे लिहिलंय माझ्या तुकोबरणी, पण तुमच्या माझ्या जीवनाचं भलं करण्याचं आहे. म्हणून कीर्तनाला बसलेल्या सद्भक्तांना हात जोडून विनंती आहे. संपणार दहन गोळा करत फिरतोय. मिली ती जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे दोस्तों इतना कमा कर? न कफन में जेब है, न कब्र में अलमारी. ये मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते. ज्याच्या ताब्यात आपलं मरण आहे तो नवीन 2000 नोटाचं धन विचारत नाही. तो तुकोबरणीस जमा केलेला धनाचा किती वापर तुम्ही आयुष्यात केलाय त्याचा हिशोब विचारतो. म्हणून तुकोबर आहे, आपलं जीवन सुधारण्याकरता प्रतिनिधी स्वरूपामध्ये आपण काय गोळा करावं
या करता आम्ही काय गोळा केलं सांगतात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात आम्हा घरे शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू आम्ही प्रयत्नानं गोळा केलेलं हे रत्नासारखं मौल्यवान धन जोडिले हीन सरी धन अविनाश आनंद घन हे संपणार नाही परमार्थ परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे तुला जे वाटत ना बाहेगावातल्या माणसा अरे मुक्ताईनगरच्या सेवका तुला जे वाटतंय ना ते धन नाही रे उपयोगाला येणार या धनाचा नधरी विश्वास जैसी तुरवर छाया हे धन उपयोगाला येणार याता याती न चुके तरी तू भोगशील काया हरी भजने विन तुझा जन्म जाई वाया पण माझा ऐक वैकुंठनाथाच्या तू चिंती वैकुंठनाथाचे पाय चिंती पाय पाया ओम नमो भगवते वासुदेवाया ज्ञानोपर वासुदेवामध्ये सांगतात या धनाचा नजरी विश्वास तुला ज्या धनावर विश्वास आहे ना ते धन उपयोगाला येत नाही माझी प्रार्थना आहे हो आपल्याला ज्या धनाचं वाटतं गौरव हे धन उपयोगाला येत नाही हे सोनं नाणं प्रॉपर्टी कोणाच्या उपयोगाला उद्धाराला कामाला एक दाखवा हिरा कुणी नाही असा तरी माणसं तू काय म्हणे एकाच्या गायकारे जाणून धरा भय तरी भीती वाटत नाही आपल्याला काही काही माणसं मरण विसरले आपल्याला मरावं लागतं याचं भान नाही लोकांना नर कपडन कौडरे नर कपडन कोणी जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात माणसं कपडे भरायला जितके घाबरतात तितके जरी मरणाला घाबरले तरी माणसाचं बोलू होतं तरी माणसं घाबरत नाही म्हणून कीर्तनात बसलेल्या लोकांना माझी प्रार्थना आहे तुम्ही एक दिवस आठवड्यातून चक्कर स्मशानभूमीत मारत जा खरं सांगतो तुम्हाला म्हणजे निदान आपल्या स्मरणात राहील भाई आपली जागा आहे लोक आपल्याला बांधून आणतील इथं ठेवतील तिथं काही गय नसते एखाद्याचं वजन कमी असलं म्हणून लोक म्हणत नाही रे त्या लाकडाचं वजन होईल उलट लोक म्हणतात ते मोठं घे इकडे का कारण आपण कमवलेलं धन तिथं चालत नाही याची एकदा माती झाली काही चालत
तुकोबाईंनी जे धन कमवलं तिनं संपणार आहे. 400 वर्ष झाले तुकोबाईचं धन संपत नाही. 726 वर्ष झाले ज्ञानोबाईंना समाधीस्थ होऊन, पण धन संपलेलं नाही. धन आजही कीर्तनात उपयोगाला येत आहे. सैराटची गाणी निघाली त्यावेळेला लोक म्हणत या गाण्यांसारखी गाणी नाही. अरे म्हणत नाही ते गाणे कोणी आता, पण काल रूप पाहतालोचनी म्हटलं, आजही रूप पाहतालोचनी झालं. अनुदयाचे कीर्तनकारी रूप पाहतालोचनी म्हणतील. कधी कंटाळा आला तुमच्या कानाला, चाली त्याच प्रमाण तेच अभंग तेच, तरी ऐकावं वाटतं. नित्य नूतन आनंद मिळतो याचं कारण आहे. जोडिले हे नसरे धन, ते धन संपत नाही. धन खुटे चोरे लूटे दिन दिन बड़े ते सुहायो पायो जी मेरे राम रानी धन पायो पायो जी मेरे राम रानी धन पायो. मीराबाईने सांगावं मी काय गोळा केला आयुष्यात. धनाने जरा माणसं मोठी होतात. इकडच्या वर्गाने धन खूप गोळा केलं पाहिजे. महिला वर्ग आहे ना, असं मी पहिलं गाव पाहतोय ज्या गावात महिलांची संख्या कमी पुरुषांची संख्या जास्त आहे. तुमच्या गावच्या महिला बहुतेक कारगिलच्या युद्धाला गेल्या असाव्या. गावात नाही का त्या, पण गावाची लोकसंख्या कमी आहे. तुमच्या बाहेरगावची बरीच मंडळी आलेली आहेत. चला पण माता भगिनीनो धन गोळा करा आपल्या पोरांच्या कामात येतं ते. सीता महिला ज्या वेळेला अयोध्येतून काढून दिलं आणि त्यांना लखनजी सोडवायला जात आहे, त्या लखनजींनी ज्या वेळेला स्वतःच्या वहिनीला खाली उतरवलं आपल्या देशात, वहिनीला प्रत्यक्ष माऊली समान मानलेलं आहे. ज्या मोठ्या बाबाची जी पत्नी असते ना, ती प्रत्यक्ष मा आहे, आई आहे, आणि त्या आईसारखीच सेवा करते आपली. विवाहानंतर आपली पत्नी आपली राहिलेली कामं करते, पण अगोदर आपल्या बाबाची जी पत्नी आहे ती समभावाप्रमाणे आपल्या तिच्या मुलाप्रमाणे पोटच्या आपल्याला माया देत असते. माया आई मानण्याची पद्धत आहे या देशात. आणि प्रत्यक्ष लखनजीने आईच म्हणावं सीता महिला, जानकी प्रत्यक्ष आई होती. कौसल्येच्या सुमित्रेच्या कैकईच्या लांब आलेला हा लखन माझ्या आईचा लखन आहे, माझ्या जानकी आईचा लखन आहे, असंच वनवासात लखनजींचं वाक्य आहे. त्या लखनजींनी ज्या वेळेला सीता महिला अयोध्येतून डोहाळे पुरवायच्या निमित्तानं बाहेर नेलं, माझ्याकडे लक्ष द्या, डोहाळे पुरवण्याच्या निमित्तानं बाहेर नेलं, खाली उतरवलेलं रथाच्या, आणि पाय धरले आणि हात जोडून सांगितलं, मैया मी तुमचे डोहाळे पुरवायला नाही, तुम्हाला खरंच बाहेर काढून द्यायला आलो या विद्येच्या. डोळा धाराच लागल्या तिच्या. लखनजी एकदा अवधपुरी रघुकुल मणी राहू वेद विहित कहू दशरथ नामू, त्या राजा दशरथाच्या भूमीचं दर्शन तर घेऊ दिलं असतं मला. डोळ्यानं ती रघुकुलाची भूमी तर पाहू दिली असती, मन भरून मी ती भूमी पाहिली असती, सगळ्यांचे निरोप घेतले असते, आनंदात एकदा अश्रू ढाळून त्या अयोध्येतून बाहेर पडली असती. मला काय माहिती की तुम्ही प्रेम म्हणून डोहाळे पुरवण्याच्या निमित्तानं सीतेला बाहेर काढताय. या भ्रमात असलेल्या सीतेला, एका संशयी सीतेवरती आरोप करणाऱ्या सीतेवरती, संशयाच्या भूमिकेत उभी असलेली सीता अयोध्येतून काढून द्यायची, या भूमिकेतून तुम्ही मला बाहेर काढता आहात. लखनजी हे तुम्ही योग्य नाही केलं. लखनजी रडताय, आई मला माफ करा, मी एक सेवक आहे, सेवकानं राजानं सांगितलेलं काम करायचं असतं, परमात्म्याची त्या रघुकुलाची अयोध्येची आणि तिथल्या आज्ञा आहे, लोकांनी तुम्हाला बाहेर राहावं लागेल. सीतामाईच्या डोळ्याला धारा आहे, त्या रडताय, आणि तो रडण्याचा आवाज एका साधूने ऐकला. कोण होता तो साधू? महर्षी वाल्मिकी. त्यांनी तो आवाज ऐकला. महर्षी वाल्मिकींच्या कानावर जसा रडण्याचा आवाज गेला, तसे वाल्मिकी म्हणतात, सीते अगं श्रीरामाचं रक्त तुझ्या पोटात आहे, संगत नसली म्हणून काय झालं? त्याचं रक्त ज्या दिवशी या जमिनीवर चालायला लागेल, ते बोलायला लागेल, तुझं रक्त इतकं धनवान बनव, शब्द संपदेने इतकं बलवान बनव की धनवान तुझी सीतेची मुलं ज्या दिवशी अयोध्येत जातील आणि तुझ्या चारित्र्याचा खुलासा रघुकुलात देतील, त्यावेळेला तुझ्या मालकाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं पाहिजे. लवकुशाचा जन्म झाला आणि वाहेगावकर ती पोर मोठी व्हायला लागली. सीतामैया त्यांच्या हातात डफडी दिली आणि त्यांना म्हणायची, तुम डफडी बजाना. किसले बजाना मा डफडी? बजाना बेटा, इसलिए बजाना डफडी की तुम्हारे माँ के चारित्र पर लगा हुआ कलंक मिटाना है. बजाना बेटा डफडी, जब डफडी का आवाज घूमेगा
डफड़ी बजेगी और रघुकुल का ये प्यारा दीपक भगवान के सामने दो राम गीत के मुखड़े सुनाएगा तब पूरी अयोध्या रोनी चाहिए, इसलिए बजाना बेटा। दोनों पूरे डफड़ी बाज वाले शिकले तैयार झाले, ते तैयार झालेली मुलं आपले शब्दाचं दहन घेऊन ज्या वेळेला रघुकुलात आले काय म्हणतात ते, ते म्हणतात हम वन के वासी नगर जगाने आए, वन के वासी नगर जगाने आए। ओ पतिव्रता है नारी, ओ पतिव्रता है नारी, रघुकुल की सुन है प्यारी, रघुकुल की सुन है प्यारी, आवन के वासी नगर जगाने आए, के वासी नगर जगाने आए। ओ मैया का अधिकार मोरी सीता का अधिकार, मैया का अधिकार मोरी सीता का अधिकार, उन्हें वापस दिलाने आए हम उनके वासी नगर जगाने आए, उनके वासी नगर जगाने आए। सांगायला लागले ते हम कथा सुनाते राम सकल गुण धारी, ये रामायण है पुण्य कथा श्री राम। सगळी कथा सांगितली आणि कथा ऐकल्यानंतर अख्खी अयोध्या रडली। त्या पोरांना विचारलं पोरो कोण आहे रे तुम्ही, सांगितलं आम्ही रघुकुलाचे वंशज, राहता कुठं, त्या महर्षी वाल्मिकांच्या आश्रमात। आणि काय रे पोरो तुमच्या जवळ, आमच्याजवळ एवढंच आहे काय, आमा घरी धन शब्दाची तर, आमा घरी धन शब्दाची तर, आमा घरी धन शब्दाची तर, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका। आम्हाला कोणाला काही द्यायची गरज पडते त्यावेळेला आम्ही शब्द दान करतो, कोणाकडून काही घ्यायची गरज पडते त्यावेळेला आम्ही शब्दच घेतो, असं आमच्या घरी हे धन आहे। महाराज तुकोबरांनी हे धन जोपासण्याकरता अनन्यसाधारण प्रयत्न केलेले, मोजून 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये सेवेला विराम द्यायचा आहे, 11:10 कमी आहे। महाराजांनी हे शब्द वाचवण्याकरता, हे जीवाचं तुमच्या माझ्या कैवाराचं धन वाचवण्याकरता किती प्रयत्न केले असं जर विचाराल तर त्याकरता भला मोठा इतिहास आहे। बहिर्देशाला गेल्यावरही तुकोबऱ्यांच्या मुखातून बाहेर येणारी वचन लोक ऐकायची, त्यावेळेला महाराजांना शिव्या द्यायला मागे पुढे पाहत नव्हती माणसं। 14 गावची महाजन की तुकशेट म्हणणारी माणसं तोंडावर शिवा घालायची तुकोबऱ्यांना, का, कारण लोक म्हणायची आता हे ऐकावं वाटत नाही आम्हाला, हे किळसवाणं झालंय आम्ही ऐकूच शकत नाही। बहिर्देशाला गेलेले तुकोबराय अभंग म्हणतात, त्यावेळेला लोक विचारतात महाराज इथंही, ते मंबाजी बाबा विचारतात इथंही, माझी मज झाली छंद या नामाचा, मला बाण नाही वर राहिला, आता मला राहवत नाही, माझी जीव ऐकत नाही। मुंबाजी बुवांनी एकदा एक बातमी गावकीत आणली, पंचाजवळ आणली, पाटील कुलकर्णी बैसले जान, पाटील आणि कुलकर्णी बसलेले होते, तिथं ती बातमी आणली, पाहो काय गावकी सांभाळता, तिथं बहिर दिशेला अभंग गाणं चालू आहे आणि नाव दिलंय पंचमवेद, बोलवा त्यांना। आता मध्ये विनाय चिपडी घेऊन तुकोबरे आले आणि ताळपत्रीवर तुकोबरे बसले, ताळपत्रीवर बसलेल्या तुकोबऱ्यांकडे माणसं पाहत होती, गावकी पाहत होती। महाराजांची नजर खाली आहे, झुकलेली नजर आहे। काय असतं, बऱ्याचदा माणसाला पद मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, वैभव मिळालं की माणसं मोठ्याचा आदर करणंच विसरून जातात, त्याला कोणाचा आदर करावं वाटत नाही, त्याला असं वाटतं मला सगळं मिळालंय, अरे ऐक
कोणाचा अनादर करण्याने काही माणसाचं मोठेपण सिद्ध होत नसतं. काय अनादर करायचा कोणाचा? कोणाच्या अनादराने मोठेपण सिद्ध होणार नाही तुझं या जगात हे कळत नाही माणसाला. दोन नंबरच्या पैशातून कमवलेले पैसे माणसं म्हणतात एखाद्या कीर्तनकाराचं पाकिट भरलं की शुद्ध करून घे, होत नाही उलट दुप्पट पाप होईल. अगोदर अनितीनं द्रव्य कमवलं आणि धर्म करणाऱ्याला दान केलं, दुप्पट पाप, दुगना पाप. चुतो की बाजार में पत्र का व्यापार करना दुनिया का काम है, संतों का काम नहीं. या कोई संत कोई साधु अपने झूठे मतलब के लिए किसी को फसाता नहीं, किसी से झूठ नहीं बोलता. ये तो आत ही प्रेम है, बाहर ही प्रेम है. तुला घ्यायचं दे घे, स्वीकारायचं दे स्वीकार. समाजाच्या नादाला लागून माणसाचं भलं कसं होईल? स्वच्छंदी आनंदी जीवन जगायचं, अगदी निरागस. तुको बरं पाहिजी, मी यांना दुष्काळात अन्न वाटलेलं आहे पण ते आज मला ज्ञान शिकवत आहे. बहिर्दिशेला अभंग म्हणता म्हणे तुम्ही, सवय लागली. कश काय सवय लागली? साळुंकी मंजूळ बोलत सेवानी शिकविता धनी, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. मी नाही बोलत, मला देव बोलवतो. हसायला लागली माणसं. एखाद्याच्या भावनेची चेष्टा ज्यावेळेला केली जाते त्यावेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये काय परिस्थिती निर्माण होते सांगू शकत नाही तो. कोणाला असं वाटतं अरे बाबा याच्यापेक्षा मरण परवडलं, लोकांना विनोद वाटत होता. तो खूप बरं चेष्टा करता, हे सगळं बोलू फसवताय देवाच्या नावानं, बाजार करताय लोकांचा. तो खूप बरं म्हटलं मी नाही खरंच बोलत, तो मला बोलवतो. मा मी सांगतोय खबर यार, एक शब्द सुद्धा इथून पुढे बोलायचं नाही. तुम्ही बोलले देव बोलला, नाही बोलणार मी याची. याद राखा तुकाराम महाराज, तुमच्या तोंडून शब्द जर बाहेर आला तर गावकी इतकं वाईट कोणी नसेल. नाही बोलला. चिपडी उचलली, हात थरथरत होते, अन्न नव्हतं पोटात. तसाच विना उचलला. ताळपत्री सोडायच्या अगोदर प्रामाणिकता इतकी होती अंतःकरणात की तुकोबरींनी वळून त्यांना विचारलं का हो आता नवीन काही बोलायचं नाही, पण मी जे अगोदर बोललोय त्याचं काय? हा हा इकडे या. ते सगळं इंद्रायणीत बुडवून टाकायचंय. मग मात्र महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या. मी असं चरित्रात कुठं वाचलं नाही तुकोबरे रडलेली, पण इथं तुकोबरे रडतात. काही शब्दावर प्रेम असेल तुकोबरेंचं. सावकारकीच्या वया बुडवल्या तेव्हाही तुकोबरे रडले नाही, पण वाहेगावकर तुम्हाला मला तारणारे जे शब्द बुडवायची वेळ आली ना, तुमच्या माझ्यावर इतकं प्रेम होतं तुकोबरेंचं. महाराजांना माहिती होतं या विशाल खोलेचं कीर्तन नाही होणार या वाहेगावमध्ये. लोक कीर्तनाला जमणार नाही, मांडीला मांडी लावून लोक बसणार नाही. सोशल मीडियाने लोकांच्या जीवनाची बर्बादी होईल, लोक अभंग चांगल्या कीर्त्या श्रवण करणार नाही. सख्या बहीण भावाचे लग्न लागताय या कलियुगात, गाथ्याशिवाय लोकांना वाचायला काही मिळणार नाही. करार होत आहे लग्नाचे, नवरा बायकोचे विवाहाचे करार होत आहे. दादा वर्षापुरती नवरा बायकोजवळ माणसं राहतायत, नंतर बायको नवरा बदलते, नवरा बायको बदलतो. असे करार विदेशात जसे होत आहेत तसे आपल्या देशात न व्हावेत, महाराष्ट्रातूनही याच्याकरता हे शब्द वाचवावे लागतील. महाराजांचं अंतःकरण द्रवीभूत होतं. दुष्काळात पाणी मागता मागता पोरग गेलो वाहेगावकर, महाराजांच्या डोळ्यात पाणी नाही. पण आज महाराजांच्या डोळ्यात पाणी येत आहे. ज्याची बायको मरते भाकर द्या म्हणता म्हणता त्या महाराजांच्या डोळ्याला पाणी येत नाही, पण आज तुकोबरेंच्या डोळ्याला धारा लागताय. महाराज रडताय. काय अंतःकरण असेल तुकोबरेंचं? जैसा आहे तैसा राहे तरी का देव दुरी आहे. काही नेऊ नका कीर्तनातलं दुसरं, तुम्ही जसे आहे तसे राहा. नाटक करू नका वाहेगावकर. परिसरातले तालुक्यातली माणसं आहे ना, कोणत्या गोष्टीचं नाटक करू नये माणसानं? कलेचं करू नका, सौंदर्याचं करू नका, समाज मान्यतेचं करू नका, श्रीमंतीचं करू नका. तुम्हाला एक सांगतो, सगळ्या जगात तुमचं नाटक टिकेल, पण एक ठिकाणी आपलं पितळ उघडं पडतं त्याला ईश्वराचा दरबार म्हणतात. कशा करता करायची ही सोंग? जसं आहे तसं राहा. भले दोन चार पाच माणसं आपल्याला मानणारी थोडी असली तरी चालते, पण जसं आहे तसं राहिलं पाहिजे. माणसानं नाटक करू नये. तुकोबरे नाटक जमत नव्हतं महाराजांना. महाराजांनी
स्वतःहून विचारलं जे झालं त्याचं काय, बुडवायची वेळ आली. तुकोबराय भजन करत करत रामकृष्णारी म्हणत म्हणत घरी आले. तेवढ्यात गंगाधर व मवाड तुकोबऱ्यांच्या घरी आलेले. तुकोबऱ्यांची टाळकरी होते, एका म्हशीच्या माध्यमातून तुकोबऱ्यांच्या प्रेमात पडलेले. म्हैस दाखवून दिली होती तुकोबऱ्यांनी. अरे जे म्हैस दाखवू शकतात ते जगाचा मालक का दाखवू शकत नाही? त्या गंगाधर व मवाळ टाळकरी होते. बहिणाबाई शूर कर, शूर बंगला आहे ना तिथलं, बहिणाबाई तुकोबऱ्यांच्या शिष्या. काल बहिणाबाई एक कवयित्री, त्यांची पुण्यतिथी झाली. आणि आज या बहिणाबाईचं नाव निघालं, त्या बहिणाबाई. दोघींचे कार्य खूप मोलाचे, दोघींचे अभंग खूप सुंदर आहे. हा बहिणाईचा अभंग आहे. तुकोबऱ्यांनी सांगितलं, तू का झाला असे कळस, परमार्थाचा विस्तार कोण खांब आहे, कोण विस्तार आहे, कोण पाया आहे, बहिणाबाईंनी सांगितले. तसं या खानदेशरत्न बहिणाबाईंनी सुद्धा खूप शिकवलंय. त्या बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकात लढूर, किती हाकला हाकला फिरे येते पिकावर. मन जहर जहर याच न्यार रे तंत, विंचू साप तरी बरा त्याली उतारे मंतर. वाटेवर काटे फिरे आनवानी परिकाळ जात माझ्या, जनाईची गाणी वाटेवर काटे पाया खाली वाळवंट. पायावरी भेगा परिकाळ जात माझ्या, वाहे चंद्र भागा वाटेवर काटे फिर्यानवानी परिकाळ जात माझ्या, जनाईची गाणी वाटेवर काटे वाटेवर काटे. आपण ज्या महाराष्ट्रात आहे, उत्तर महाराष्ट्रात, त्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी हे नाव देण्यात आलेलं आहे. त्या बहिणाबाईंची भाषा ही गोड आहे. त्या बहिणाबाई तुकोबऱ्यांच्या घरी आलेल्या आणि तुकोबऱ्यांना म्हणतात, महाराज त्या गावकी ठरलेलं आमच्या कानावर आलं, फार मनावर घेऊ नका. तुकोबरे म्हटले, बाजूला व्हा. दोघांनाही बाजूला केलं. महाराज मध्ये गेले, अस्ताव्यस्त झालेलं. महाराजांच्या घरात जर कोणी पाऊल टाकला तर ते पाऊल टाकायच्या अगोदर पानं गोळा करावी लागायची, ती बाजूला ठेवावी लागायची. कारण शब्दाशिवाय दुसरं तुकोबऱ्यांच्या घरात काहीच नव्हतं. सगळे अस्ताव्यस्त, वयाच पडलेलं जिकडे तिकडे. ती बाजूला आवरायला सुरुवात केली तुकोबऱ्यांनी. आणि मग कळलं की आता हे बुडवायचंय. गंगाधर म्हणतात, राहू द्या महाराज लोकांचं मनावर घेऊ नका. बहिणाबाई म्हणतात, राहू द्या लोकांचं मनावर घेऊ नका. लोक बोलतच असतात. कधी न तुकोबऱ्यांच्या परमार्थिक साधनेत भाष्य करणाऱ्या जिजाबाई आज मात्र तुकोबऱ्यांना म्हणतात, मालक स्वामी प्रपंच जसा बुडवला तसा परमार्थही बुडवता. राहू द्या हो, लेकरांना आवडतं ते. आता या जगात अशी कोणाची बायको नाही की तिला असं वाटतं आपल्या मालकाचं दिवाळं निघावं जगात. कोणाची पत्नी नाही. पहिल्यांदा पदर पसरला जिजाबाईनं तुकोबऱ्यांपुढे, एवढं भिकेचं दान घाला तुमच्या बायकोला. आम्ही अन्न नाही मागलं, चूल पेटली नसेल घरात कधी, तो उसणवर पीठ आणलं आडघरचं, पण तुम्हाला कळूनही दिलं. मोठी झाली भागीरथी, तिला कळतं सगळं. आता काही उणीवा असतील, पातळ फाटलं, लज्जा स्पर्श, लज्जा राख म्हणून, लज्जेचं रक्षण म्हणून आम्ही थिगळलं प्रपंच सांभाळला असेल. पण तुकोबऱ्या आज तुम्हाला मागतोय आम्ही काहीतरी, एवढं आमच्या पदरात घाला, एवढ्या वह्या बुडवू नका. ह्या तारणार आहे लोकांना, पोरांना आवडतं ते. आता लोक आवर्जून ऐकायला बसतात, कीर्तन लोक तुमच्या ऐकतात, तुमचे शब्द लोकांना भावतात, एवढं बुडवू नका. तुकोबऱ्यांनी तरी प्रमाण म्हणावं सांगावं, वचना फिरती अधमजन. दिलेला शब्द पाळत नाही त्यांना अधम म्हणतात. हे सगळं बुडवावंच लागेल. तुकोबऱ्यांनी सगळ्या वया बांधल्या, उचलल्या जात नव्हत्या, तरीही ताकदीनं तुकोबऱ्यांनी सगळं ते उचललं. काही कमरेला बांधलं, काही खांद्याला बांधलं, काही पाठीवर घेतलं. इंद्रायणीच्या दिशेनं चालले. वायगावकर लोक हसत होते जाताना, पाहो पाहो काय आयुष्य घातलं हे म्हणता म्हणता. आणि आता तेच बुडवायला लागला. आता कुठं गेला याचा देव, आता कुठं गेला याचा मालक. म्हणत होता देव बोलवतो, त्यानं बोलवलं तर त्याने यायला पाहिजे ना.
तो कुठे गेला तो कुठे गेला हसत होते माणसं. तू खूप बरं इंद्रायणीत आले, गुडघ्या उड्या, मांडी उड्या, कमरे उड्या, छातड्या उड्या, पाण्यात आले, दगड बांधले त्या सगळ्या अभंगांना आणि ते अभंग इंद्रायणीत बुडवले. बुडवून अभंग बाहेर आले आणि मग मात्र आकाशाकडे पाहत दाहे मुकलून आकाशाकडेच पाहत देवाला आरुणी देत तू खूप बरे डायला. देवा तुझा माझा कारे वैरकार, देवा तुझा माझा कारे वैरकार, देवा तुझा माझा कारे वैरकार, देवा तुझा सगळं बुडवलं. 13 दिवस निघून गेले. मग मात्र रडणाऱ्या तुकोबऱ्यांना अश्रू पुसायला थोडेसे 5-10 मिनिट सुरुवातीला लावलं, गेत मध्येच गेले आपले, त्यामुळे मी थोडस 5-10 मिनिट घेतो. नाही तर वेळेच्या मर्यादेत मी कुठं उल्लंघन करत नाही. घ्यायचं ना 5-10 मिनिट. तुकोबऱ्यांनी शिळेवरती बसून उपोषण जे केलं त्या उपोषणाला सोडवायला जगाचा मालक आला. अण्णा विना वाजवली तुकोबऱ्यांची, विचारलं महाराज रागवलात माझ्यावर, अरे कुठं होता तू, 7 दिवस 7 योजन असलेला गोवर्धन पर्वत करुंगळीवर धारण केला, आमचा काय रागला तुला, आमचे अभंग कुठे, तेच उभं होतो इंद्रायणीत घेऊन, मग इतका उशीर इंद्रायणीत घेऊन उभा होतो, त्याचं कारण आहे देवा, त्याचं कारण आहे तुकोबऱ्या, माझा हात त्या इंद्रायणीने धरला होता. आणि ती इंद्रायणी मला म्हटली, देवा रे सगळे अभंग इंद्रायणीच्या तीरावर झाले पण एकत्रित पारायण करण्याची वेळ कधी आम्हाला आली नाही, कधी संधी मिळाली नाही. आत्ता आम्ही या अभंगाचं पारायण करतोय, आम्हाला एकदा गाथेचं पारायण करू दे. त्या इंद्रायणीचं पारायण चालू आहे, तिचं पारायण झालं की तेवढे अभंग तुमच्या स्वाधीन करतो. पारायण करायला गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी, सिंधू जगातल्या सगळ्या नद्या आल्या, इतक्यांना मी नाराज कसा करू, त्यांचा आग्रह होता म्हणून मी त्या अभंग त्यांच्याजवळ दिलेले आहे. पण त्यांना वचन मागून घेतलेलं आहे, तुम्ही पारायण करा, पण हे शब्द म्हणजे तुकोबऱ्यांचं जीवन आहे आणि त्या जीवनाला अजिबात तुमच्या जीवनाचा स्पर्श करू नका. तुमचं पाणी उदकी लागून दि बुंद म्हणून त्या तुकोबऱ्यांच्या वया देवानं एक थेंब सुद्धा पाण्याचा स्पर्श न होता तारल्या जशाच्या तशा. जर धन बुडवणार असतं तुम्हाला मला तर देवानं सुद्धा बुडवलं असतं, पण धन तारणारं होतं म्हणून देवानं सुद्धा तारलं. कीर्तनात बसल्या बसल्या तुकोबऱ्यांनी जे धन तारलं, तुकोबऱ्यांचं धन आणि त्या धनाचा जो सांभाळ केला आणि तेच धन आपल्यापर्यंत दिलं, शब्द वाटू धन जन लोका, त्याच धनाचा सांभाळ आपल्याला जर करायचा असेल तर आयुष्यात एकच करा, काय करा, विठोबा रखुमाई Oh, my God.
शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका आम्ही तेच शब्द जगताला वाटण्याचं काम करतोय. श्री तुकोबारे म्हणतात हे शब्द वाटत असताना समाजाला शब्द देत असताना किंवा ते परमात्म्याकरता बोलत असताना आम्ही काही देवाची वेगळी पूजा करत नाही. शब्द गातो तीच ईश्वराची पूजा असते. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे पा शब्दाची हा देव 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 जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका. श्री तुकोबर आहे. आमच्या जीवनाचा गौरव आमच्या जीवनाची पूजा आम्ही शब्दाला समजतो त्या शब्दाचीच गौरवानं पूजा करतो हाच आमच्या जीवनातला धनाचा भाग आहे. जर तुम्हाला आवडत असेल यातलं धन तुम्ही सुद्धा लुटा. आम्ही हमालासारखं ते धन वाहतोय त्यांना अपेक्षा असतील. शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका झालेली सेवा श्रीमंत श्री आदिशक्ती मुक्ताईच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. त्याच शब्दामधले अनेक तुकडे आहेत. सगळ्यांचा आग्रह जरा पिंगळा म्हणा. वेळ झालेला आहे पण एखादं चरण म्हणतो आणि सेवा संपवतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने हॅलो भरपूर परिसरातली लांबून लांबून मंडळी आलेली त्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. दोन महाराष्ट्रातली दिग्गज वादक बागलबंधू इथं कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्यांच्यासुद्धा चरणी प्रणाम करतो. दोन उत्तम गायक इकडच्या बाजूला दोघी गायक या दोघी मंडळींच्या चरणी प्रणाम करतो. अनेकदा मोठ्या आदरानं आपण या महाराजांच्या शब्दात नाथ महाराजांचे शब्द आहेत. पिंगळा नावाचं प्रकरण आहे ते सगळ्यांना भावणारं प्रकरण आहे. महाराज पिंगळा नावाचं एखाद्या झाडावरती बसावं समाजाला जागवावं जागून समाजाची दिशाभूल करायची नाही त्यांना भानावर आणायचं. काय शब्द आहेत त्यातले महाराज बोलतात. हे जरी नाही गाला तरी दुसरा येईल. हे जरी नाही गाला तरी दुसरा येईल. हे जरी नाही गाला तरी दुसरा येईल. ओ सर्व जीवांनी बाळ बंधू रे सर्व जीवांनी बाळ बंधू रे सर्व जीवांनी बाळ बंधू रे Yeah.
पण उपदेश त्याचा मात्र आपण घरी घेऊन गेलो पाहिजे. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, अर निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. असे सगळे प्रकरण संतांच्या शब्दातलं दहन आहे आणि ते गोळा करून ते वाचवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे एवढीच प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या चरणी करतो. झालेली सेवा या ठिकाणी विराम घेते. आदरणीय गुरु दत्तजयंतीच्या निमित्ताने दत्त मंदिर वाहेगाव आणि समस्त सप्ताह कमिटी भजनी मंडळ वाहेगाव साळ या समस्त गावकरी मंडळींच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या सोहळ्याला या आयोजकांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आदरणीय हरिभक्तपरायण श्रीयुत रोहिदास महाराज जगदाळे, श्रीयुत शिवाजी महाराज इमगर, आदरणीय श्री काशीनाथ महाराज वाडणे, श्रद्धेय चंद्रकांत महाराज बागल, श्रद्धेय ज्ञानेश्वर महाराज बागल आणि उपस्थित सर्व सन्माननीय महाराज मंडळींच्या चरणी मोठ्या अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. झालेली सेवा आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी विराम करून सेवेला पूर्ण विराम देतो. सगळ्यांनी म्हणा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजेश्वर महाराजेश्वर महाराज विठ्ठल जे देवी